महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. केडीएमसीच्या उर्दू शाळेच्या शेजारील अनधिकृत बांधकामावर केडीएमसीची कारवाई. कल्याण पूर्वेतील पत्रीपूल येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. केडीएमसीच्या उर्दू शाळेशेजारी व्यावसायिक बांधकाम सुरू असल्याची तक्रार महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर जे प्रभाग सहायक आयुक्त सविता आफले यांनी उपअभियंता यांच्याकडून अहवाल मागितला. या अहवालात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील याबाबत पत्र दिले होते. या दरम्यान काही जणांनी समाजमाध्यमांवर शाळेचे शौचालय तोडले असे पसरविण्यात आले. मात्र व्यावसायिक अनधिकृत बांधकाम असल्याने या बांधकामावर कारवाई करण्यात आली असल्याचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितले. तर या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी या ठिकाणी प्रसाधनगृह महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असून या आठवड्यात ते विद्यार्थ्यांना वापरता येईल असे जाधव यांनी सांगितले. काल महानगरपालिकेच्या मार्फत शाळा क्रमांक 97 उर्दू शाळा पत्रीपुराच्या जवळची नेतिवली इथल्या शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या एका स्ट्रक्चरवर कारवाई करण्यात आली. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम सुरू असल्याची तक्रार ही 21/8/2023 या दिवशी उपायुक्तांकडून बांधकाम यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रभाग जेच्या सहाय्यक आयुक्त हिले यांनी उपअभियंत्यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालामध्ये 12/15 मोठं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला अनुषंगून त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही पत्र दिलं होतं की अनधिकृत स्ट्रक्चर तात्काळ निष्कासित करावं. ती निष्कासित करता न आल्यामुळं त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. प्रथमदर्शनी अशी गोष्ट निदर्शनास येते की त्या ठिकाणी शटर लावलेलं असं कमर्शियल स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम चालू आहे अशा गोष्टी प्रसारमाध्यमातून जेव्हा समजल्या त्या बाबतीत खुलासा करण्याक्रम प्राप्त आहे. तर ते कमर्शियल स्ट्रक्चर असल्याचं निदर्शनास आल्यामुळे माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक असणारी जी प्राथमिक सुविधा आहे शौचालयाची ती महापालिकेतर्फे या 2 दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये सदर शौचालय हे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वापरणे योग्य असेल महापालिकेकडून आम्ही कारवाई करू. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.